काय केले पाहू, बसा स्वतः. मुळाक्षरे झाली की राहुल आता नवीन. काय झाले आज अभ्यासा सुट्टी खरेच? आज एवढे रमत गमत सुग्रास भोजन होऊनही तुम्ही अभ्यासाचा कंटाळा केला नाही, त्यामुळे आज अभ्यासाला सुट्टी. तुम्हाला बक्षीस. जा पळा, माई अंथरुणे घालून वाट पाहत असेल. जा चालेल. काय हो, काय झाले? मी माझी पाटी जागेवर ठेवायचीच विसरले. माझी आई म्हणायची, यमे आपली प्रत्येक वस्तू आपण जागेवर ठेवावी, नाही तर सासरी जाऊन बोलणी खाशील. यमे किती छान नाव होते माझे, यमुना. पण माझे इतके नाव छान होते यमुना, ते बदलून रमा का ठेवले? कारण यमुनाला अक्षर ओळख नव्हती, लिहिता वाचता येत नव्हते. यमुनाला अक्षर ओळखही नव्हती, त्यामुळे ती स्वतःची ओळखही निर्माण करू शकली नसती. ती राहिली असती फक्त यमुना महादेव रानडे म्हणून. पण रमा लिहिणार आहे, वाचणार आहे, शिकणार आहे, शिकवणारही आहे. रमा म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण करणार आहे. रमा यमुनेपेक्षा खूप वेगळी असणार आहे. सासूबाई गेल्यावर झाली ना ती, त्या होत्या तोवर मुलांशी फार लाडाकुडाने वागलेले त्यांना आवडत नसे, त्यामुळे ते प्रेमाचे सारे उठते यमुनेवर निघाले. म्हणून तर 11 वर्ष ठेवली तिला घरात, लग्नाचे मनावरच घेतले नाही. रानड्यांच्याकडे नाव लिहिले होते ना म्हणून नाही झाली बुद्धी. पण तू बघ उमे, उद्या जावयांना भेटलीस ना की तुझी सगळी काळजी मिटून जाईल. खरंच पण काही बघ ना, सकाळ होतच नाहीये. शिजेपर्यंत धीर धरला मी, पण आता निवेपर्यंत धीर धरवत नाहीये मला. कधी एकदा माझ्या यमुनेला बघते असं झालंय मला. हिरवा चुडा भरलेले सौभाग्य लेणे लिहालेले तिचे रुपडे कधी एकदा डोळे भरून बघते असं झालंय मला. परक्या घरात परक्या लोकांमध्ये माझे लेकरू एकटे तर पडले नसेल ना असे वाटतंय मनास. आईच्या अंतकरणास असेच वाटतात. त्या भेटशील हो यमुनेस, तोपर्यंत नीस पाहू घटका भर. नीस तुमच्या गणपती बाप्पाला नमस्कार करून या. आता अतिशय प्रामाणिकपणे आणि खंड न पाडता अभ्यासा सुरुवात करावयाची आहे. बराच मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला.